नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व एकोणीसशे बेचाळीस नंतर त्या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने नवे वळण प्राप्त केले जन आंदोलन सुरू झाले जनआंदोलनामध्ये नवीन वळण त्या ठिकाणी निर्माण झाले नवे वळण या अर्थाने कि त्यावेळेस आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले म्हणजेच तरुण समाजवादी कार्यकर्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये पुढे आले आणि त्यांनी या चळवळीचं नेतृत्व करायला सुरुवात केली यामध्ये जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया छोटूभाई पुराणिक अच्युतराव पटवर्धन अरुणा असफ अली युसुफ मेहर अली सुचेता कृपलानी एस एम जोशी शिरुभाई लिमये नाग गोरे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील मगनलाल बागडी आणि उषा मेहता इत्यादी कार्यकर्ते या समाजवादी चळवळीतील आघाडीवर होते म्हणजे या कार्यकर्त्याने राष्ट्रीय चळवळीचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करण्यास सुरुवात केली मग यांनी काय काय कार्य केलं तर या कार्यकर्त्याने स्वतःला भूमिगत म्हणजेच त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या हाती न लागता वेगवेगळ्या ठिकाणी गुप्तपणे कार्य करण्यास सुरुवात केली आणि या कार्याला भूमिगत चळवळ असे म्हणतात यामध्ये हे सर्व जयप्रकाश नारायण पासून उषा मेहता पर्यंतचे सर्व आघाडीवर होते मग यांनी काय काय केलं तर ब्रिटिशांचे जी रेल्वे मार्ग होते भारतामध्ये स्थापन केलेल्या रेल्वे मार्गाची मोडतोड करणे टेलिफोनच्या तारा तोडणे पूल उद्ध्वस्त करणे कारण की ब्रिटिश सरकारची दळणवळण यंत्रणा त्या ठिकाणी विस्कळीत करून टाकण्यासाठी अशा प्रकारचा हिंसक म्हणजेच या ठिकाणी मोडतडीचं तारा तोडणे पूल उद्ध्वस्त करणे असं कार्य या भूमिगत तरुणांनी करण्यास सुरुवात केली सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी विस्कळीत करून टाकणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता की ज्या यंत्रणेद्वारे ब्रिटिशांचं सरकार भारतामध्ये पाय रुन होतं ती यंत्रणाच खिळखिळी करणे तर या हा जो चळवळ आहे ही चळवळ थोड्याच दिवसात संपूर्ण भारतात या चळवळीचे पडसाद उमटायला सुरुवात झाली त्या ठिकाणी सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी यांनी त्यांना असं लक्षात आलं की ब्रिटिश सशस्त्र सेना असलेली सेना घेऊन एक रेल्वे येत आहे तर त्या रेल्वे मार्गाचा जो मार्ग होता तो मार्गच त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यासाठी हेमू यांनी सिंध प्रांतामध्ये प्रयत्न केला यामध्ये त्यांना त्या ठिकाणी पकडलं आणि न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली त्याचप्रमाणे आजचा जो रायगड जिल्हा आहे या रायगड जिल्ह्यामध्ये भाई कोतवाल यांच्या जी आझाद दास्ता नावाची एक म्हणजे त्या ठिकाणी संघटना स्थापन केलेली होती इने त्या ठिकाणी ब्रिटिश सैनिकांना ब्रिटिश अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते त्याचप्रमाणे नागपूरच्या जनरल आवारी यांनी लाल सेना नागपूर भागामध्ये भूमिगत राहून कार्य करत होती या लाल सेनेने सुद्धा त्या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं अशा प्रकारे या भूमिगत कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून त्या ठिकाणी हे आंदोलन वाढवलं यामध्ये या, या भूमिगत लोकांचा या चळवळीतील कार्यकर्त्यांचा एकमेकांशी संपर्क होण्याचं महत्वाचं कार्य काही तरुणांनी हाती घेतलं त्यामध्ये विठ्ठल झवरी आणि उषा मेहता यांनी मुंबईमध्ये एक रेडिओ प्रद रेडिओचं गुप्त असं केंद्र स्थापन केलं आणि त्या ठिकाणावरून या क्रांतीवीरांना स्फूर्ती घेता ऐकवले या घडामोडींची माहिती या रेडिओ केंद्रवरून गुप्तपणे क्रांतीविरामपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या रेडिओ केंद्रावरून करण्यात आलं या रेडिओ केंद्राचं नाव होतं आझाद रेडिओ पुढे अशा प्रकारचे रेडिओचे केंद्र दिल्ली कोलकाता आणि पुणे अशा ठिकाणी सुद्धा कार्यरत होते तर बालमित्रांनो अशा प्रकारे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वामध्ये भूमिगत चळवळीचे जे कार्यकर्ते होते यांनी सुद्धा खूप असं महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद